मराठवाड्यावरती पावसानं डोळे फिरवलेत. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या संकटात आल्यात. मराठवाड्यात साधारण 43 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली. सरासरीच्या सुमारे 40% पेरणी झाली असून पावसानं ओढ दिल्यानं ही पिकं धोक्यात आली आहेत. मराठवाड्याची पावसाची सरासरी 779 मिलीमीटर इतकी असून आतापर्यंत केवळ 190 मिलीमीटर पाऊस झाला, म्हणजे सरासरीच्या केवळ 23% इतका पाऊस झाला आहे, जो पिकांच्या वाढीकरता अजिबात पुरेसा नाही आहे. कुठल्या जिल्ह्यात किती पेरण्या झाल्या आहेत आपण पाहू. सुरुवातीला जोरदार पाऊस आला, हवामान खातं सांगत होतं पाऊस चांगला येईल म्हणून शेतकऱ्यांनी जोरदार पेरण्या केल्या. औरंगाबादमध्ये 75%, जालन्यामध्ये 50% पेरणी झाल्या सगळ्यात, नांदेडमध्ये 90% पेरण्या झाल्या, लातूरमध्ये 85%, उस्मानाबादमध्ये 77%, बीडमध्ये 79%, हिंगोलीत 81%, परभणीमध्ये 63%, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.